सहज चालत असताना आपल्याला विविध आकाराचे दगड दिसतात. काही वेळेस त्यांच्या रंगामुळं आकारामुळं ते आपल्याला दगड आवडतात. काही वेळेला एखाद्या झाडातून ढगातून काही वेगळे आकार दिसतात का हे आपण लहानपणापासूनच शोधत असतो. पण सुवन दाभोळकर हा तरुण मात्र असे विविध आकाराचे रंगांचे दगड शोधतच असतो आणि त्या दगडातून वेगवेगळ्या कलाकृतींना जन्म देतो. मुळात कलाकार म्हटलं की त्याची कला त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यावर लॉकडाऊन झालं. या लॉकडाऊनमुळं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपल्या गावी आले. त्यातच सुमन दाभोळकर हे देखील सिंधुदुर्गातील कणकवली या त्यांच्या गावी आले आणि मिळालेला सगळा वेळ त्यांनी गड नदीच्या काठी वेगवेगळे दगड शोधून त्यावर रंगांची उधळण करून विविध कलाकृती तयार करून त्या दगडांना जिवंत केलं. लॉकडाऊनमध्ये दगडावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती साकारत वेळेचा सदुपयोग करून सुमन यांना आपल्या कलेतून आनंद तर मिळाला, पण त्यासोबतच त्यांनी साकारलेल्या या सगळ्या कलाकृती आता सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होत आहेत. तर इतकंच नाही तर त्यांचं अभिनेता सोनू सूदनेही कौतुक केलंय. सुमन दाभोळकर यांनी साकारलेल्या सोनू सूदची कलाकृती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सोनू सूदनेही त्यांच्या ट्विटरवर तो फोटो शेअर करून त्यांचं कौतुक केलं. कोरोना महामारीमुळे जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनच्या काळात मला कणकवलीला जाण्याची संधी मिळाली आणि मी कित्येक वर्षांनी माझ्या गावी राहिलो आणि कित्येक दिवस राहिलो आणि त्या दिवसांमध्ये मी काहीतरी कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तर त्या नवनिर्मितीमध्ये मला नदीत जे दगड सापडतात त्या दगडावरती काहीतरी मी कलाकृती साकारल्या आहेत आणि त्या कलाकृती विविध प्रकारच्या कलाकृती आहेत आणि त्याच्यामध्ये आईन्स्टाईन असेल, शिवाजी महाराज असतील, सचिन तेंडुलकर असेल, महेंद्रसिंग धोनी असतील, कविवर्य नारायण सुर्वे असतील, सावित्रीबाई फुले असतील, अब्दुल कलाम असतील, अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांचे मी चेहरे त्यातून साकारले. शिवाय वडापाव, मांजर, कुत्रा, आणखीन अशा सॅंटा क्लॉज, अशा विविध आकार मी त्यातून साकारले आहेत. आणि आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की मी निसर्गात मिळणारा जो दगड आहे त्या दगडांच्या मूळ आकाराला मी कोणतेही काटछाट करत नाही. त्यांना मी ग्राइंडर वापरत नाही, कोणतं अवजार वापरत, निसर्गात जसा दगडाचा आकार सापडतो तसाच आकार घेऊन मी त्यातून मी कला निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय आणि आजवर मी 50 अधिक कलाकृती त्यातून साकारल्या. सुमन दाभोळकर यांनी आतापर्यंत आइन्स्टाईन, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग, नसरुद्दीन शहा, सोनू सूद, अब्दुल कलाम अशा अनेक कलाकृती साकारल्या आहेत. सुमन दाभोळकर यांनी मुंबईत फाईन आर्टचं शिक्षण घेतलं असून सध्या ते ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर स्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर 40 ते 50 प्रकारच्या कलाकृती दगडांवर साकारून दगडांना जिवंत केलं आहे. सुमन दाभोळकर यांनी साकारलेल्या दगडांवरील कलाकृतींना मागणी सुद्धा वाढत असून त्यांच्या अनेक कलाकृती विकल्या गेल्या आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहून वेगवेगळ्या कलाकृती साकारत सुमन यांनी आत्मिक समाधान देखील लॉकडाऊनच्या काळात मिळवलं. त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे फक्त आपल्या इच्छाशक्तीवरच अवलंबून असतं हे सुमन यांनी दाखवून दिलं आहे.